आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका. हे मनभावरीच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की अनुश्री घाबरली आहे स्टेजवरती भाषण देण्यासाठी आणि सिद्धार्थ तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अनुश्री काही ऐकत नाहीये. तिला आहे स्टेज फियर आणि त्याचाच फायदा आता उचलण्याचा प्रयत्न करणार आहे सानवी. हे तर आपल्याला ठाऊकच आहे की अनुश्रीला नारी शक्ती पुरस्कार घोषित झाला आहे आणि हा पुरस्कार दुर्गाच्या हस्ते तिला देण्यात येणार आहे. दुर्गा हा पुरस्कार द्यायला काही तयार नाहीये, मात्र नारी शक्ती कमिटी समोर आता पर्याय नाही. त्यांनी यासाठी सिद्धार्थशी मंथरनी सुरू केली आहे. सिद्धार्थने जर दुर्गाला समजावलं तर ती नारी शक्ती पुरस्कार नक्की देईन असं त्यांना वाटतंय. सिद्धार्थ देखील दुर्गाला जाऊन समजवण्याचा प्रयत्न करतो, अनुश्रीच्या जागी संयू असती तर तू पुरस्कार द्यायला नकार दिला असता का. तिकडे स्मिता देखील दिनानाथच्या सांगण्यावरनं एक मोठा गेम खेळतीये. एकीकडे ती सानवीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतीये की तू दुर्गा मॅडमच्या विरोधात जाऊन सिद्धार्थला खरं खरं सांग, तर तिकडे दुर्गा मॅडमला सांगतीये की तुम्ही सानवीच्या विरोधात जाऊन अनुश्रीला नक्की पुरस्कार द्या. आता अनुश्रीला पुरस्कार देण्यासाठी दुर्गा तयार होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे मनभावरी या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.